शंकर बाब, तुम्ही जो आमचा व्हिडिओ काढला ना, तो कोणतो? तो मालपे हायवे वाला व्हिडिओ, आणि मालपे हायवेचे जे रिटेनिंग वॉल बांधले बीआर कन्स्ट्रक्शन काम केला, आणि त्याच्या पहिली त्याचं ते कॉलेज झालं. ते रिटेनिंग वॉल ते आता बांधल्या, ती तुम्ही पळू शकता. ती रिटेनिंग वॉल कशी पडली, ती रिटेनिंग वॉल बांधून 6 महिने सुद्धा जाऊना रोड हाली त्यांनी सोडला. ओके ओके, सो आय तुम्ही पळू शकता की कितल्या चीप क्वालिटीचे कन्स्ट्रक्शन यांच्यानी केला आणि कसे लोकांचे जीवांगडा खेळतात ते. आता ही जर जीवित हानी झालेली आणि खायच्या फॅमिलीचे बीन ती पडलेली आणि कोण मेल्लो फॅमिलीची फॅमिली काबार झालेली, जर याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतलो असलो? हे आता ऍक्च्युली लागता पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटाक लागता हे रिटेनिंग वॉल बीन. आता तुम्ही पळयता कोंकण रेल्वेचे जर खंय लँडस्लाईड बीन झालेली जाल्यार लोक गाळी मारतात, हा लोक सगळे भायर सरून त्याचा निषेध करतात. आता ही जी रिटेनिंग वॉल बांधल्या न्हू, त्याका वयर त्यांच्यानी नेट तरी घातला, त्यांच्यानी कितली हाईट किती त्यांच्यानी डोंगराचे डोंगर काबार केले. हांव जेव्हा म्हणता झाडां मारू नका, डोंगर कट करू नका, असले डेव्हलपमेंट कर म्हणून गोयकारांक खंयच्याच सांगू ना तुमकां झाडां आणि डोंगर कट करून आमचे एनवायरमेंट डिस्ट्रॉय करता तुम्ही लिटरली आयज सारखे. आणि केला ते केला त्याका रीत ना पहिली, जितले त्यांच्यानी आता डोंगर कट केले न्हू ते जाळी मारपाक जाय आसलेले, कॉस्ट कटिंग करपाक यांच्यानी, पैसे खावपाक यांच्यानी आयज लोकांचो जीव धोक्यान घातलेलो आसा. ह्या वर्सा न्हू वर्साच्या वर्सा हे रिटेनिंग वॉल कोसळटले जर सारखे प्रिकॉशन घेयना जाल्यार. आणि आयज पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट जे आहा ते सीएमकडे आहा, आणि सीएमूच जर सपोज इतली हलगर्जीपणा करता जाल्यार गोयच्या लोकांनी कोणाकडे मागीर आम्ही डिमांड करपाचे? आयज डिपार्टमेंटा सगळी आपल्याकडे घेऊन जो सीएम बसला न्हू, थंय खंयचे खंयचे डिपार्टमेंट सांभाळटलो? तो होम मिनिस्ट्री सांभाळटलो, मायनिंग सांभाळटलो, पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट सांभाळटलो, दीज आर मेजर डिपार्टमेंट. आणि तो एकटोच घेऊन बसला, किती करू म्हटलं तर आमचा खबर ना. तू लिटरली गोयच्या लोकांच्या लाईफ वांगडा खेळटा हेच्या डेटीन, आणि असे जावपाक जायना. आयज गोयकारांनी ह्या प्रश्न विचारपाची गरज आहे. एकटे शंकर पळशीन न्हू, हांव डेली थंय ट्रॅव्हल जाताना माझ्या तकलेन एकूच येताले ही रिटेनिंग वॉल केन्ना ना केन्ना कॉलेप जातली. कितें सांग की माती मोव आहा थंयसर, आणि गेल्या वर्साय ते कॉलेप जालेले, गेल्या वर्साय ते लँडस्लाईड जाल्लेली, आणि ह्या वर्सा रिटेनिंग वॉल घेऊन देवली ती आता म्हटल्या. आणि तरी जर आम्ही पेंडेकर जर ओगी रावता सपोज, जर आणि किती उलून फायदो ना. ही सगळी सरकारची हलगर्जीपणा आणि सरकाराच्या नेग्लिजन्सा खातीर, कॉन्ट्रॅक्टराच्या नेग्लिजन्सा खातीर आयज हे सगळे झाला. आणि माझं जाल्यार डिमांड हा की एमबीआर कन्स्ट्रक्शनाक ब्लॅकलिस्ट करपाचे म्हणून. कित्याक सांग, तेणी जी हायवे बांधले ती चीप क्वॉलिटीची हायवे बांधल्या सारखी, रस्त्याचे सगळ्याकडे उदीक साठवलेले आहा, नेमला नयबागान रस्तो नेमून न्हयन गेल्लो पयला आम्ही 4-5 वर्सां पयली. म्हटल्यार असले कॉन्ट्रॅक्टरांक तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिता ज्यांचे कनेक्शन दिल्ली मंत्रालयान आहा, ते असल्यान कॉन्ट्रॅक्ट दिला तुम्ही, आणि आयज लोकांच्या जीवांगडा खेळोंक उठले. शंकर बाबा, आम्ही हाली पहिला तुवें एक मेरशे हायवे के व्हिडिओ केलो की ते कलवट बांधला पूल, आता तो हायवे एक्सप्रेस हायवे म्हणटा सरकार, आणि ते पूल बांधला त्याची सुद्धा हाईट सकयला, थंय सुद्धा ऍक्सिडेंट जाताय आणि घडटले फुडें, पण थंय सरकार सुद्धा अपयश ठरलेली हा. कोठ्यांनी रुपयाचे हे बजेट हे काढता, त्या पास करता, पण हे पैसे खंय तरी म्हणजे सामान्य लोकांक तो सदांच म्हणटा न्हू भिवपाची गरज ना. तुझे हेजेर म्हणणे किती? पळय, भिवपाची गरज ना हो शब्द आहा न्हू, हो लोकांच्या सेंटिमेंटांगडा खेळटात हे पॉलिटिशियन. भिवपाची गरज ना किती रे, आयज क्राईम रेट खंय पावला रे, आयज त्यांची कन्स्ट्रक्शन क्वालिटी पळया रे तुम्ही. आयज जो हायवेचेर त्यांच्यानी आता कलवट बांधला न्हू, तो हायवेक मॅचूच जायना, अलायनमेंट फेल त्याचे. सडनली त्यांना टू व्हिलर, स्पेशली ते टू व्हिलरवाल्यांक रिस्की, कोणी आपलो जीव थंयसर वगडायतलो आणि कांयच ना. आणि जाणून बुजून हे सरकार जीव घेतले कोणाचे? जेन्ना तो कॉन्ट्रॅक्टर थंय काम करता त्या टायमाचेर हे पीडब्ल्यूडी इंजिनियरांनी चेक करपाचे न्हू रे, ते हे रॉंग तुजें जालां, हे सारखें कर म्हणून. फाल्यां ताका कितें जिवीत हानी जाली जाल्यार लोक आमच्या नांवान बॉम्ब मारतलो म्हणून हे काम कोणाचे रे? हे कॉन्ट्रॅक्टर पीडब्ल्यूडीचे काम मरे, सरकाराचे काम मरे कितें रे? आणि असले जेन्ना लोक मरता बिरता बीन त्या टायमाचेर तुम्ही भिवपाची गरज ना म्हणून हे शब्द काढपाक शकता रे? अरे म्हाका एक सांग, एक जेन्ना गोंयचो सीएम म्हणून जेन्ना त्या खुर्चेर बसता, तू इच अँड एव्हरी इशूंचेर तू सिरियस आसपाक जाव. हासून हासून लोकांची पकडणां उडूंक जायना. ती स्किमी हाडले तुम्ही सरकार तुझ्या दारी, प्रशासन तुझ्या दारी, जनता दरबार, जनता दरबारान लोकांनी जे प्रश्न मांडले ती कितली प्रॉब्लम लोकांची सॉल्व केली तुम्ही? एक सुद्धा प्रॉब्लम माझ्या हिसपान जाल्यार सॉल्व्ह करूंक ना. आणि आयज जे हायवेचेर जे तुम्ही हायवे नये बांधले आणि परत तुम्ही त्यांचे कामां करतात कलवटाचे बीन, आणि ती सुद्धा जर चीप क्वॉलिटीची जाता जाल्यार तुमकां आणि कितें म्हणपाचे? म्हाका सांग, आयज माझ्या हिसपान जाल्यार हे सरकार जे आहा न्हू, हे गोयकारांचे सरकार न्हू, हे गोयकारांक काबार करपाचे सरकार, गोयकारांचे रक्त पिवपाचे सरकार हांव जाल्यार म्हणूंक शकता. शंकर बाबा, आणि एक पणजे बस स्टँडाचेर मेन बस स्टँड
खंय सगळे जेव्हा सगळ्या बाजूनसून लोक जेव्हा सिटीन धरता पण थंय सुद्धा व्हडले व्हडले खड्डे पडल्या, सगळे मीडियाने हायलाईट केले, पण अजून सुद्धा पीडब्ल्यूडीचे खंयचोच अधिकारी म्हणजे त्याची दखल घेना. आता सदांच उठून आम्ही म्हणतात सीएमकडे खात्या, पण हे जे अधिकारी आहेत डायरेक्टर असिस्टंट डायरेक्टर ते कर्मचारी यांचा जो पगार होता तो खरी सीएमान यांना घरा बसवची गरज हा. कित्याक जेव्हा हे अधिकारी हे कामाक करिना आणि खरी सीएमचे सुद्धा नाव घाण जाता जाल्यार सीएम यांना कित्याक राखता. पळय माझे म्हणणे किती, ज्यांना खंयचो अधिकारी काम करिना न्हू आणि नेग्लिजंटली वागता न्हू त्या मनशाक तेंच्यांनी सस्पेंड करपाचो आणि आयकत ना जाल्यार टर्मिनेट करपाचो. आता पॉवर खंयचे कोणाकडे आसा, पॉवर सीएमकडे आसा, डिपार्टमेंट कोणाकडे आसा, सीएमकडे आसा. सीएम पणजेच्या त्या रस्त्यांच्या कितलेच फावटी वयतात, सीएमक दिसना आम्ही म्हणतात तुम्ही सीएमकूच ब्लेम करता. अरे सीएमान त्यांना आपोवन हाडून त्यांना मेमो दिवपाक जो त्यांना त्यांनी सांगपास जाय की हे काम जो जो 8 दिस एक काम कर मरे ना तशें जाल्यार म्हाका सीएम म्हणून 8 दिस खुर्चेचेर बसय, हांव कितें करून दाखयता ते पळया. मरे मनशाकडे मरे करपाची जिद्द जाय, आपल्या लोकां बद्दल मोग जावो. तो मोग आयच्या राजकारण्या मदीं ना. खंयचोच राजकारणी आपले डिपार्टमेंट घेवन बसला न्हू, मिनिस्ट्री घेवन बसला न्हू, त्या मिनिस्ट्रीचेर सिरियस ना, टीसीपी सिरियस ना, पीडब्ल्यूडी सिरियस ना, मायनींग सिरियस ना. खंयचे डिपार्टमेंट जे आहा न्हू ते कोण सिरियसली आपले पद जे आहा न्हू ते कोण निभयना थंयसर. आमी टॅक्स पे करीत आहा, कितें तो टॅक्स खंय वयता पयसो तो आमकां खबर ना. आयज पणजे जेन्ना तू सिटीन सरता खबर आहा तुका, तू नरकान सरलेल्या भशेन दिसता. टू व्हिलर वाले आपले त्रास भोगता थंयसर, लादये मोडलेले, लादये वयर सकयल, कितें खाचे खळगे, कितें रे केन्ना कोण स्लीप जाय तो जावन पडा तो सांगूंक शकना. तेतून ते ट्राफीक आणि थंयसर 7 ते 8 जण उभे असतात तालांव मारतात. हे इतले आम्ही सोसून करून सुद्धा ते ट्राफीक थंय उभे राहतात आणि तालांव मारतात. ते हे पळयनात की बाबा रे रस्तेच सारखे ना आणि लोक हांगासर बाबडे त्रास भोगता. हे खंयचोच गव्हर्नमेंट अधिकारी कोणाक सांगूंक वचना आणि कंप्लेनी जर केले न्हू जाल्यार तेजेर कोण दखल घेना. सो दखल घेयना कित्याक तर त्यांना भय ना, त्यांना या मंत्र्यांचो भय ना, आपले सिनियर ऑफिसरांचो भय ना. म्हणून आयज ही परिस्थिती, म्हणून आयज जो ॲक्टिव्हिस्ट जो गोयचो उलयता न्हू तो कित्याक उलयता, याच्या खातीर. आयज राजकारण्यांक कोण भियाना. आयज जो आयज जर गोंयान जर कितें उरला न्हू ते ॲक्टिव्हिस्टांनी वाचयला. आमी डे टू डे जे इश्यूज घेता न्हू ते इश्यू खातीर खंय ना खंय तरी मातशी सुदारणा जाता, नाजाल्यार हे सगळे काबार करून सोडटले. आणि आयज पळोवंक वचत जाल्यार हे राजकारणी जे आहा ते ॲक्टिव्हिस्टांक काबार करपाक उठले, कित्याक आमी मुद्दे घेता म्हणून. आमी जे मुद्दे घेता ते चुकीचे मुद्दे न्हू, कितें रे आमी घेता ते जेन्युन मुद्दे. तूं म्हाका हो प्रश्न विचारलो तो जेन्युन प्रश्न विचारलो, तूं जेन्युन रिपोर्टर म्हणून हो म्हाका प्रश्न विचारलो न्हू. तूं भियानासतना सरकाराक आनी थोडे रिपोर्टर आहात ते सरकाराक भियेतात. सो म्हाजें म्हणणें कितें, जेन्ना तुजो मिनिस्टर सारको ना न्हू तेन्ना सकयली कामां सारकी जायना आनी ती मागीर परिस्थिती आमकां लोकांक भोगची पडटा मागीर तो परिणाम. बरें ह्या माध्यमांतून तूं सीएमान कितें सांगूंक सोदता? ह्या माध्यमातून हांव सीएमक सांगूंक सोदता, आता तरी सिरियस जा, आता भिवपाची गरज आसा. कितें आमचे लोक मरपाक लागले आणि हे जर सपोज अशेंच चालू उरले सपोज जाल्यार गोंयचे घट्टण आणि निसणटण जावपाक टायम लागचो ना. बरें शंकर, तुवें आमकां हो व्हिडिओ धाडलो आनी हे काही महत्वाचे तुवें अशे सांगले सुद्धा की बाबा जो रिटेनिंग वॉल आहा ते डोंगर कापल्या, त्यांना एक जाळे सुद्धा यांच्यानी मारूंक ना, त्यांनी पैसो हे सेंशन करता, पण हे कामां ही सारखी जायना. ह्या भाषणाचेर खंय तरी सरकाराचे दोळे उगडटले ही आम्ही आशा बाळगिता. आणि हे जे पीडब्ल्यू अधिकारी हे जे बसल्या पळय ते रस्त्यार येवचे आणि हे जे खड्डे पडल्या आणि लोकांक जे त्रास जाता आणि वो लोक या त्रासान मरताय, पण हे खंय तरी सरकाराचे दोळे उगडटले हे आशेन आम्ही तुमकाय थँक्यू म्हणटा की तुम्ही आमका वेळ दिला आणि हे बद्दल माहिती दिली. थँक्यू.